महापालिकेच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त आज संभाजी उद्यानात फुलांचे प्रदर्शन तसेच फुलांपासून विविध प्रतिकृती तयार करण्यात आलेत. हे सर्व पाहण्यासाठी पुणेकरांनी तुडुंब गर्दी केली आहे. पाहूया स्पेशल रिपोर्ट. आज पुणे महानगरपालिकेच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी उद्यानामध्ये 40वे फळ फुले आणि भाजीपाला स्पर्धा तसेच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 2 दिवसीय चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये पुणेकरांची तुडुंब गर्दी पाहण्यास मिळाली. आज पुणे महानगरपालिकेच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्वच्या शेजारी संभाजी बागेमध्ये आज फुलांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे. तसंच 40वे फळ फुलं आणि पालेभाज्यांचं प्रदर्शन तसेच विक्री देखील ठेवलेली आहे. सध्या पुण्यात सगळीकडे लिवेबल इंडेक्सच्या कामाने जोर धरलाय. त्याची सुरुवात झाल्याचं ह्या उद्यानातल्या प्रदर्शनामार्फत दिसून आलं. पुण्यातील जेवढी काही उद्यानं आहेत ज्या महापालिकेच्या वर्चस्वाखाली आहेत त्याचे सर्व कायापालट करण्याचे ठरवल्याचं आयुक्तांनी सांगितलं. याच्यापुढे आम्ही कठोर दंडात्मक कारवाई करू शकतो, बाकी दुसरं याच्यामध्ये काही नाही. कारण दंडाची प्रोव्हिजन याच्यामध्ये कायद्याने आली आहे. महत्त्वाचं कसं आहे की आतापर्यंत दंड करणं हे कायद्याला अभिप्रेत नव्हतं. 2016 कायद्याने आता दंड करणं अपेक्षित आहे आणि याच्यापुढे आम्ही आता दंडच करून याच्यावर कारवाई करू. पुणे महानगरपालिकेचे वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेचे गार्डन विभाग, आमचे वृक्ष प्राधिकरण, आमचे सर्व डिपार्टमेंट यांच्यातर्फे आम्ही फळं फुलं जो आपला प्रदर्शनी आहे त्याची आज सुरुवात केलेली आहे. आमची जो उत्सव आहे ते 2 दिवस चालेल. आज उद्या जवळपास आम्ही एक्सपेक्ट करत आहे 1.5 ते 2 लाख पुणेकर इथे येऊन व्हिजिट करणार आहे. आमचे स्वच्छ भारत अभियानमध्ये आम्ही मागील 1 महिन्यापासून खूप काम केलेलं आहे. आता आमचे लिव्हेबिलिटी इंडेक्सचं काम चालू आहेत. सर्व पुणेकरांना माहीत आहे की आमचा जो गार्डन डिपार्टमेंट आहे त्याच्यामार्फत आम्ही पुणेच्या प्रत्येक भागातून 210 पेक्षा जास्त गार्डन उभारलेलं आहे. त्याचीच प्रतिकृती आम्ही इथे दाखवलेली आहे. एकतर्फे आम्ही जो अमेझॉनच्या जंगलमध्ये आग लागलेली आहे त्याची प्रतिकृती इथे आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपले पुणेचे जो ऐतिहासिक स्थळ आहे ते कुठे कुठे आपण फिरू शकते, जाऊ शकते त्याची माहिती आम्ही या गार्डनमार्फत आज देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही जास्तीत जास्त नागरिकांना इथे आवाहन करत आहे की आपण सगळ्यांनी इथे यावं और आमचे हे प्रदर्शन बघावं. पाहिलंस का काय पाहिलं तू इथे? किती फुलं पाहिलीस? आत्ता झालं.